जय हिंद मित्रांनो आपल्या ट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महा टी ई टी दोन हजार एकवीस जी झालेली आहे त्याचा निकाल केव्हा लागणार आहे त्याच्या संदर्भामध्ये जे आहे माननीय शिक्षण आयुक्त सूरज सर यांनी एक स्टेटमेंट दिलेलं आहे काय म्हणालेले आहेत ते आणि अपयोग्यता चाचणीच्या संदर्भामध्ये त्यांची नेमकी भूमिका काय आहे त्याविषयी आपण चा सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलला नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा साईटचं जे आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही मित्रांनो जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे एकवीस नोव्हेंबर दोन हजार एकवीसला टी ई टीचा पेपर एक आणि पेपर दोन सुरळीतपणाने पार पडलेला आहे त्याच्यानंतर चा जे आहे डिसेंबर महिन्यामध्ये त्याची जी अंतरिम उत्तरसूची आहे ती देखील आपल्याला पाहायला मिळाली होती आता सर्वांना प्रतीक्षा होती की अंतिम उत्तरसूची केव्हा येणार आहे आणि अंतिम उत्तरसूची आल्याच्यानंतर त्याचा जो निकाल आहे तो केव्हा लागणार आहे सर्वांचं लक्ष त्याच्यावरती लागून राहिलेलं आहे एक कमालीची गोष्ट ही झालेली आहे की अभियोग्यता चाचणीच्यासाठी ही टी ई टी महत्त्वाची आहे आणि याच्यापूर्वी जे सी टी एटचा पेपर आहे ऑनलाईन पद्धतीने झाला देखील आणि त्याचा निकाल देखील लागलेला आहे तरी देखील टी ई टीचा निकालाचा अजून पत्ता नाही आहे या संदर्भामध्ये कालच्या तारखेला जे नवीन नियुक्त झालेले शिक्षण आयुक्त आहे माननीय सूरज सर त्यांना जेव्हा यावेळेस प्रश्न विचारला गेला आहे की आपणली जी आपली जी भूमिका आहे टी ई टीच्या निकालाच्या संदर्भामध्ये ती नेमकी काय आहे ते तर त्यांनी सांगितलेलं आहे की मी आत्ताच जे आहे सर्व कारभार हातामध्ये घेतलेला आहे याची जी चौकशी चालू आहे जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे दोन हजार अठरा आणि दोन हजार एकोणावीसच्या टी ई टीमध्ये गैरव्यवहार उघडकीस आलेला आहे त्या उमेदवारांची यादी देखील या ठिकाणी रेडी झालेली आहे आता त्यांनी सांगितलेलं आहे की त्याच कंपन्या जा ज्या आहेत ज्यांनी दोन हजार अठरा एकोणावीस किंवा पूर्वीही कदाचित जो काही गैरव्यवहार केलेला आहे त्याच कंपन्यांच्या माध्यमातून दोन हजार एकवीसची देखील टी ई टी घेतली गेलेली आहे त्याच्या संदर्भामध्ये तपास चालू आहे परंतु अजून तरी पुरावा सापडलेला नाही आहे हा तपास जसा कम्प्लीट होईल त्याच पद्धतीने आम्ही जे आहे त्याचा निकाल लवकरात लवकर लावण्यासाठी या ठिकाणी नक्की प्रयत्न करणार आहात जसं की आपण याच्यापूर्वी माननीय दत्तात्रय जगताप साहेब जे की परीक्षा परिषद पुणे यांचे अध्यक्ष आहे त्यांना आपण जेव्हा विचारणा केली होती तर ता त्यांनी सांगितलं होतं की आम्ही जे आहे माननीय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांना पत्र लिहिलेलं आहे सायबर पोलीस पुणे यांना पत्र लिहिलेलं आहे की आपण जर का या संदर्भामध्ये तपास पूर्ण झाला असेल तर परवानगी देत असाल निकाल लावायची तर आम्ही आमच्या स्तरावरून जे आहे ती ई टी दोन हजार एकवीसचा निकाल लाव आता जर शिक्षण आयुक्तांनी पुन्हा एकदा या ठिकाणी माननीय हो। शिक्षण मंत्र्यांना या ठिकाणी रिक्वेस्ट केली तर नक्की याचा जो निकाल आहे तो लवकरात लवकर लागू शकेल परंतु एक गोष्ट समाधानकारक ही आहे की नवीन शिक्षण आयुक्तांनी देखील याच्यामध्ये जे आहे लक्ष घालायला आता सुरुवात केलेली आहे म्हणून आपण अपेक्षा व्यक्त करतोय की टी ई टीचा निकाल हा एप्रिल महिन्यामध्ये किमान लागू शकेल जर का त्याच्या संदर्भामध्ये काहीही गैरव्यवहार झालेला नसेल तर आणि लगेच जेव्हा निकाल जाहीर होईल त्याच्यानंतर अभिग्यता चाचणी देखील घेतली जाण्याची शक्यता आहे कारण पवित्र पोर्टलला त्या पद्धतीची सूचना आपल्याला वाचायला मिळाली होती की एप्रिल महिन्यामध्ये अभियोग्यता चाचणीचे आयोजन करण्याची तयारी पूर्णतः आम्ही करत आहोत आता माझी जे शिक्षण आयुक्त आहेत विशाल सोळंकी सर त्यांची बदली झाल्यामुळे थोडंसं डिले या ठिकाणी होऊ शकतं परंतु आपल्या अभिग्यता धारकांच्या माध्यमातून डीएड बी एड धारकांच्या माध्यमातून नवीन नियुक्त झालेले जे शिक्षण आयुक्त आहेत त्यांना कालच्या तारखेला निवेदन देखील देण्यात आलेलं आहे की आपण बुद्धिमत्ता आणि अभियोग्यता चाचणीची जी आहे लवकरात लवकर आयोजन करावं आणि जे लाखोच्या संख्येने जे डी एड बी एड धारक आहेत जे की प्रतीक्षेमध्ये आहेत त्या सर्वांची प्रतीक्षा संपवावी त्यांना जे आहे हक्काची नोकरी या ठिकाणी मिळवून द्यावी त्यामुळे आपण अपेक्षा आप व्यक्त करतो आहे की जी एप्रिलमध्ये होणारी अभियोग्यता चाचणी आहे ते किमान मे महिन्यामध्ये होऊ शकेल आणि टी ई टीचा निकाल जो आहे तो एप्रिल महिन्यापर्यंत किमान लागण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामुळे जे आहे आपण जर का अभ्यासाला सुरुवात केलेली असेल अभियोग्यता के चाचणीची तर तुमच्या अभ्यासाला जोड म्हणून आम्ही घेऊन आलेला आहे मिशन टेट ऑनलाईन बॅच या बॅचमध्ये तुम्हाला जे आहे रेकॉर्डेड स्वरूपामधले लेक्चर्स आम्ही तुमच्याकरिता अवेलेबल करून देतो आहे पी डी एफच्या स्वरूपामधले हँड रिटन नोट्स आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करून देतो आहोत आणि हे जे लेक्चर आहेत तुम्हाला तुमच्या वेळेप्रमाणे कधीही पाहून घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे याच्यामध्ये जर का तुम्हाला पी डी एफ नोट्स हवे असतील किंवा क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस हवं असेल प्रश्नपत्रिका ॲन्सर की आणि त्याचं व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टीकरण हवं असेल तरी देखील आपण जे आहे आमच्यासोबत संपर्क करू शकता आपल्याला यापैकी काहीही जॉईन करायचं असेल तर स्क्रीनवरती आपल्याला जो नंबर दिसत आहे त्या नंबरला संपर्क करा आणि आजच जे आहे हवी ती गोष्ट या ठिकाणी जॉईन करा